की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे हे जे पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहे हे आपल्या केमिस्ट्रीचे बेसिक प्रॉपर्टीज आहे. कोणत्याही कंपाऊंडचं एक्सप्लेनेशन असो, कोणाचंही एक्सप्लेनेशन असो, ते या पिरियॉडिक प्रॉपर्टीजशी कनेक्टेड आहे. कारण आपले जे कोणतेही कंपाऊंड असेल, कोणताही मॉलिक्युल असेल, हे नेमकं कोणापासून बनलेलं असतो? एलिमेंटपासून. आणि जेवढेही एलिमेंट आहे ते यांच्या काही मेटल आहेत, काही नॉन मेटल आहे, काही मेटलॉइड्स आहे, तर ह्या सर्व प्रॉपर्टीज जे बनलेल्या आहेत त्या एलिमेंटच्या, तर त्या प्रॉपर्टी कशा काय तयार झाल्या त्यांच्याविषयी माहिती आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी वगैरे तुम्हाला याच्या ऍप्लिकेशन समोर समजूनच जाईल. आयोनायझेशन एन्थाल्पीची डेफिनेशन क्लिअर केली होती आपण. काय सांगितलं होतं? आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव द मोस्ट लूजली बॉन्डेड व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन फॉर्म आयसोलेटेड गॅसियस आयटम. जो आयसोलेटेड गॅसियस आयटम आहे त्यांच्यामधला सर्वात शेवटचा इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे काय म्हणत होतो आपण? आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी. आणि आयोनायझेशन एनर्जी आपण सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन व्होल्ट पर ॲटम असं मोजत असतो आपण, याचं युनिट किंवा किलो जूल पर मोल किंवा किलो कॅलरी पर मोल. त्यानंतर सक्सेसिव्ह आयोनायझेशन एन्थाल्पी पाहिल्या होत्या आपण, म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल तर त्याला आपण फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. सेकंड इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल मोनोव्हॅलंट कॅटायन्स पासून तर त्याला आपण सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणतो. आणि डायव्हॅलंट आयन पासून तिसरा इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचा असेल तर थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणत असतो. आणि थर्ड आयोनायझेशन म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू कमी असते, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू त्यापेक्षा जास्त असते, आणि थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू त्याही पेक्षा जास्त असते. आणि म्हणून ह्या ज्या आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू आहेत ह्या सक्सेसिव्ह इन्क्रीज होत जात असतात बिकॉज ऑफ द साईज गोज ऑन डिक्रीजेस. आपण हे पाहिलं होतं, काही व्हॅल्यू सुद्धा पाहिल्या होत्या. फॅक्टर अफेक्टिंग समजून घेऊन राहिलो होतो आपण, ॲटमिक साईज, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, शिल्डिंग इफेक्ट, स्टेबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुल फील्ड ऑर्बिटल. इथपर्यंत आलो होतो आपण. शेवटचा पॉईंट राहिला होता पेनिट्रेशन पॉवर. फॅक्टर अफेक्टिंग ऑन आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये आपण ॲटमिक साईज जर वाढली तर न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनचं अंतर काय होते? दूर होते. इलेक्ट्रॉन लूजली बॉन्डेड असते आउटरमोस्ट ऑर्बिटमधला साईज मोठी असेल तर, आणि आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. आणि म्हणून टॉप टू बॉटम आलं तर साईज वाढते, आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू डिक्रीज होताना दिसते. बरोबर आहे? त्यानंतर आपण सांगितलं होतं की पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट गेलं तर ॲटमची साईज डिक्रीज होते, आयोनायझेशन एन्थाल्पी वाढत असते. त्यानंतर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सांगितला होता मी तुम्हाला. न्यूक्लियसवरचा जर चार्ज वाढला तर नॅचरली आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सला तो टाईटली हिल्ड करेल आणि त्याच्यामुळे त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होईल. त्यानंतर शिल्डिंग इफेक्ट माहिती दिली होती, जे इनर इलेक्ट्रॉन्स असतात ते आउटर इलेक्ट्रॉनचं आणि न्यूक्लियसचं अट्रॅक्शन्स काय करतात? रिड्यूस करतात, शिल्ड करतात त्याला. म्हणून नंबर ऑफ इनर इलेक्ट्रॉन जर वाढले तर शिल्डिंग इफेक्ट वाढतो, आणि शिल्डिंग इफेक्ट वाढला तर साईज वाढते, आणि साईज वाढलं तर आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. म्हणून शिल्डिंग इफेक्ट वाढल्यामुळे ॲटमिक साईज वाढते, आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं होतं आपण स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड फुल फील्ड ऑर्बिटल. आता पी डी आणि एफ या ऑर्बिटलमध्ये 3, 5, 7 इलेक्ट्रॉन जर असेल तर स्टेबल हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हटल्या जात असते ते. आणि फुल्ली फील्ड केव्हा म्हटलं जात असते? P6D10 आणि F14 असं जर असेल तर ते फुल्ली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हटलं जात असते. आणि हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असेल तर यांच्यामधून इलेक्ट्रॉन काढणं खूप डिफिकल्ट आहे. आणि म्हणूनच आपण सांगतो की जर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असेल तर त्यांचं आयोनायझेशन एन्थाल्पी ही खूप जास्त असते. हे इथपर्यंत आपण काल लेक्चर समजून घेतलं होतं. आता आज आपल्याला इथून पाहायचं आहे पेनिट्रेशन पॉवर. बघा नेक्स्ट फॅक्टर आहे की पेनिट्रेशन पॉवर. आयोनायझेशन एन्थाल्पीची जी व्हॅल्यू आहे ही पेनिट्रेशन पॉवरवर डिपेंड आहे असं आपण सांगणार आहोत. बघा लक्षात ठेवा, तर आयोनायझेशन एन्थाल्पीची जी व्हॅल्यू आहे ही कशावर डिपेंड आहे? पेनिट्रेशन पॉवरवर डिपेंड आहे. हे आपण आता इथे क्लिअरली समजून घेऊ. इथपर्यंत लक्षात आलं तर नेमकं आता हे पेनिट्रेशन पॉवर म्हणजे काय ते सांगतो. जसं आपला न्यूक्लियस असतो, या न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असते, त्याच्या एकदम क्लोज कोणती ऑर्बिटल असते? एस ऑर्बिटल असते. त्याच्यानंतर त्याच्या दूर कोणती राहणार आहे? पी ऑर्बिटल. त्याही पेक्षा दूर कोणत्या ऑर्बिटल असतात? डी ऑर्बिटल. आणि सर्वात दूर कोणत्या ऑर्बिटल असतात? एफ ऑर्बिटल्स. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की या ऑर्बिटलवरची जी इलेक्ट्रॉन्स आहे या इलेक्ट्रॉनचं आणि या
न्यूक्लियसचं स्ट्रॉंगली अट्रॅक्शन्स राहणार आहे. हा जो एस ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन्स आहे हे न्यूक्लियसच्या एकदम क्लोजली असतात, आणि क्लोजली असल्यामुळं यांचं अट्रॅक्शन्स न्यूक्लियस सोबत स्ट्रॉंग अट्रॅक्शन्स राहणार आहे की नाही, स्ट्रॉंग अट्रॅक्शन राहणार आहे बाकीच्या ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्सपेक्षा, आहे की नाही. पीचं डीपेक्षा स्ट्रॉंग अट्रॅक्शन राहणार आहे, कारण पी हा न्यूक्लियसच्या जवळ आहे आणि डी थोडा न्यूक्लियसच्या दूर आहे. तर असं जर असेल तर एस ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स आपल्याला रिमूव्ह करणं खूप डिफिकल्ट असते, बरोबर आहे की नाही, बिकॉज इट इज व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस, आणि दॅट्स वाय मोर अमाऊंट ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी इज रिक्वायर्ड. त्याच्यामुळे इथे काय लागणार आहे आपल्याला, मोर आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू लागणार आहे. जर तो एस ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल रॅदर दॅन पी रॅदर दॅन डी रॅदर दॅन एफ, जसं एक उदाहरण समजावून सांगतो, जसं एक्झाम्पलमध्ये आपण एक्झाम्पल समजलं की लक्षात येते आपल्याला. ऍक्च्युली सेकंड पिरियडचा जो सेकंड पिरियड आहे यांच्यामध्ये कोणते एलिमेंट येतात ते लक्षात आलं पाहिजे. सेकंड पिरियडमध्ये लिथियम, त्याच्यानंतर कोणता येणार आहे सेकंड पिरियडमधला आपण जेवढे एलिमेंट येतात ते आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरिन. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन आणि नियॉन, आहे की नाही, हे सेकंड पिरियडमध्ये येतात. आता ऍक्च्युली जर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे लेफ्ट टू राईट जर गेलो आपण, आहे की नाही, आपण जर लेफ्ट टू राईट जर गेलो पिरियॉडिक टेबल्समध्ये तर आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय होत असते, इन्क्रीज होत असते. आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू इन्क्रीजेस बिकॉज ऑफ द साईज गोज ऑन डिक्रीजेस, बरोबर आहे. म्हणजे रेग्युलर ट्रेंड असा राहिला पाहिजे होता आपला, ऑर्डर शुड बी लाईक दिस, हायएस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी नियॉनची असायला पाहिजे होती, बट देर इज सर्टन व्हेरिएशन्स, काही व्हेरिएशन दिसते आपल्याला, जे इथे बेरिलियम आणि बोरॉन मध्ये एक्सेप्शनल केस दिसते आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये सुद्धा एक्सेप्शनल केस दिसते. म्हणजे ऍक्च्युअली कोणाची जास्त असायला पाहिजे, बोरॉनची जास्त आहे, पण बोरॉनच्या पेक्षा बेरिलियमची आयोनायझेशन एन्थाल्पी कोणापेक्षा जास्त आहे, बोरॉनपेक्षा. तर असं का झालं, तर त्याच्यासाठीच हे पेनिट्रेशन इफेक्ट समजून घेऊ आपण. जसं बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर पाहिलं तुम्ही तर 1s2 आणि 2s2 4 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यापाशी, आणि बोरॉनपाशी 5 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामुळे 1s2 2s2 आणि 2p1 बघा लक्षात ठेवायचं आहे. आता या सेकंड सेल मधला n इज इक्वल टू कोणती आहे, सेकंड सेल. इथेही आपण सेकंड सेल मधून इलेक्ट्रॉन काढून राहिलो, इथेही सेकंड सेल मधून इलेक्ट्रॉन काढून राहिलो, पण सेकंड सेल मधला कोणाचा इलेक्ट्रॉन्स निघून राहिला, इथे बोरॉन मध्ये 2p चा निघून राहिला, आणि 2p ऑर्बिटल न्यूक्लियसच्या थोडी दूर असते. वाईल इन बेरिलियम द इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ह फ्रॉम द 2s मधून काढून राहिलो, आणि 2s आर व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस, हे क्लोज असते न्यूक्लियसला. दॅट्स वाय द ऑर्डर शुड बी चेंज, द बोरॉन हॅज लेस आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन बेरिलियम, बेरिलियमची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त भेटल. अशा प्रकारे हे एक्सेप्शनल ऑर्डर येईल, आणि म्हणून आपण सांगत असतो की ॲज द पेनिट्रेशन पॉवर इन्क्रीजेस आयोनायझेशन पोटेन्शियल ऑल्सो इन्क्रीजेस. पेनिट्रेशन पॉवर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आयोनायझेशन एन्थाल्पी. क्लिअर झालं हे. आता ट्रेंड्स पाहायचं आहे. ट्रेंड्स म्हणजे काय असते, चेंज आहे ना, आणि म्हणून आपण आता ट्रेंड समजून घेऊ की नेमका याचा ट्रेंड्स कसा भेटणार आहे पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये. आणि म्हणून इन पिरियडमध्ये सुरुवातीला आपण डिस्कशन्स करून राहिलो, आहे की नाही. द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल नॉर्मली काय व्हायला पाहिजे, आताच सांगितलं मी. जसं मी सेकंड पिरियड घेतला तर नॉर्मल व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, लिथियम पेक्षा बेरिलियमची जास्त असायला पाहिजे, बेरिलियम पेक्षा बोरॉनची जास्त असायला पाहिजे, बोरॉन पेक्षा कार्बनची जास्त असायला पाहिजे, कार्बन पेक्षा नायट्रोजनची जास्त असायला पाहिजे, नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजनची जास्त असायला पाहिजे, फ्लोरिनची त्याही पेक्षा जास्त, आणि सर्वात जास्त नियॉनची आयोनायझेशन एन्थाल्पी असायला पाहिजे. पण होते काय गडबड, तुम्हाला मी सांगितलंय की दोन जागी गडबड होते, एक बेरिलियम आणि बोरॉन जागी गडबड होते बिकॉज ऑफ द पेनिट्रेशन इफेक्ट, आणि दुसरं आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन या जागी सुद्धा आपल्याला व्हेरिएशन्स पाहायला भेटते. म्हणजे नॉर्मली इथे व्हॅल्यू मी पुटअप केलेलं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर नॉर्मली हा ट्रेंड कसा व्हायला पाहिजे, आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस. काय व्हायला पाहिजे, आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस, बघा लक्षात ठेवायचं. आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. काय होत असते, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत असते, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतो, आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. रेग्युलर ट्रेंड असायला पाहिजे असा, पण देर इज सर्टन व्हेरिएशन्स, आणि केमिस्ट्री म्हटलं तर व्हेरिएशन येणंच आहे, आहे की नाही. जसं या दोन ग्रुपमध्ये आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू मध्ये चेंज दिसते,
जसं हे काय व्हायला पाहिजे होतं, इन्क्रीज व्हायला पाहिजे होतं. 900 इथे दिसते आणि 801 इन्क्रीज झाल्याच्या ऐवजी डिक्रीज झाली. इथे सुद्धा 1400 दिसते आणि 1314 दिसते. म्हणजे इन्क्रीज व्हायला पाहिजे होती तर डिक्रीज झाली दोनसाठी, बाकीच्यांसाठी रेग्युलर ट्रेंड आहे तो, आहे की नाही. म्हणून द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल नॉर्मली, नॉर्मली कशी व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे, जे आपण वरत ऑर्डर लिहिली तशा प्रकारे इन्क्रीजेस ऑन गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट आपण जर जात असेल तर नॉर्मली दिस व्हॅल्यू गोज ऑन इन्क्रीजेस. ही व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे इन पिरियड. बिकॉज इफेक्टिव्ह न्युक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजेस. इफेक्टिव्ह न्युक्लिअर चार्ज काय होत असतो, इन्क्रीज होत असतो एज द ऍटमिक साईज डिक्रीजेस. ऍटमची साईज डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे. देअरफॉर द आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ सेकंड पिरियड, सेकंड पिरियड एलिमेंटची आयोनायझेशन एन्थाल्पी जर पाहिली तर हे इन्क्रीज व्हायला पाहिजे. बट देर इज अ डेव्हिएशन इन बेरिलियम अँड बोरॉन अँड नायट्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणून इथे एक्सेप्शन भेटलं आपल्याला, एक्सेप्शन असणारच आहे केमिस्ट्रीमध्ये. म्हणूनच आपण ह्या प्रॉपर्टी शिकून राहिलो. इन सेकंड पिरियड जेव्हा आपण सेकंड पिरियडमध्ये फोकस केलं तर या सेकंड पिरियडमध्ये तुमच्या लक्षात येते की इन सेकंड पिरियड द आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ बेरिलियम इज ग्रेटर दॅन बोरॉन. बघा लक्षात ठेवायचं आहे, बेरिलियमची आयोनायझेशन एन्थाल्पी बोरॉन पेक्षा जास्त आहे. एक्सेप्शनल झालं, आहे की नाही. सिमिलरली इन द थर्ड पिरियड, जर तुम्ही थर्ड पिरियड मध्ये मूव्ह झाले असते तर मॅग्नेशियम हॅज ग्रेटर आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन अल्युमिनियम. दिस इज बिकॉज द पेनिट्रेशन इफेक्ट, पेनिट्रेशन इफेक्ट, आहे की नाही. यस ऑर्बिटल, यस ऑर्बिटल आर मोर क्लोजली वेअर एज दिस पी ऑर्बिटल्स अल्युमिनियम पी ब्लॉक्स आहे. आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स पी मध्ये आहे. सिमिलरली द सेकंड इफेक्ट इज द कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. काय असेल याचं, कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असेल. कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असेल तर तो स्टेबल असतो आणि त्यामधून इलेक्ट्रॉन काढणं खूप डिफिकल्ट असते. त्याच्यामुळं दिस हॅज फुल्ली फिल्ड ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. आताच सांगितलं मी की बेरिलियमचा जर आपण ऍटमिक नंबर पाहला 4 आहे, त्याच्यामुळे याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे, 1s2 2s2, आणि ही 2s ऑर्बिटल फुल्ली फिल्ड असते म्हणजे कम्प्लिटली पेअर्ड असते, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन काढणं कठीण काम आहे. आणि हे जर बोरॉन पाहिलं आहे आपण तर बोरॉनचा ऍटमिक नंबर आहे 5, त्याच्यामुळे 1s2 2s2 आणि 2p1, त्याची आउटरमोस्ट ऑर्बिट आहे 2p, आणि 2p मध्ये 2px 2py 2pz एकच इलेक्ट्रॉन्स आहे, तो काढण्यासाठी इझी राहील. आणि त्याच्यामुळे फुल्ली फिल्ड ऑर्बिटल असल्यामुळे बेरिलियम आणि मॅग्नेशियम यांची आयोनायझेशन एन्थाल्पी रिस्पेक्टिव्ह सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये ग्रेटर असेल दॅन दॅट ऑफ द नेक्स्ट एलिमेंट दॅट इज बोरॉन अँड अल्युमिनियम रिस्पेक्टिव्हली इन द सेकंड अँड थर्ड पिरियड, अशा प्रकारे. त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे एक्सेप्शनल कोणता पिरियड मध्ये, हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये असं का झालं तर पुन्हा तेच एक्सप्लेनेशन आहे. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जर पाहिलं आपण तर 1s2 2s2 आणि 2p3 अशा प्रकारे राहणार आहे. आता हे 2p3 असल्यामुळं नॅचरली काय राहणार आहे, यांच्यात पी ऑर्बिटलमध्ये 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील, आणि 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल तर ते हाफ फील्ड, कम्प्लिटली हाफ फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असते. आणि हेच ऑक्सिजनचं पहा तुम्ही, ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन केलं तर ते हाफ फील्ड नसते, आणि हाफ फील्ड नसेल तर ते स्टेबल नसते, आहे की नाही. पी मध्ये आता 4 इलेक्ट्रॉन्स आले, पी मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असेल तर कम्प्लिटली हाफ फील्ड, 4 आले तर ते हाफ फील्ड नाही झाली तर इनकम्प्लिटली फील्ड झाले. आणि म्हणूनच स्टेबल कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे, नायट्रोजनचं. आणि नायट्रोजनची आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणून जास्त आहे कोणापेक्षा, ऑक्सिजनपेक्षा. असायला कोणाची पाहिजे होती, ऑक्सिजनची जास्त असायला पाहिजे होती, पण इथे सुद्धा नायट्रोजनची ऑक्सिजनपेक्षा जास्त भेटते. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर म्हणून हे ऑर्डर अशा प्रकारे आहे, इथे बघा लिथियमच्या नंतर बेरिलियम यायला पाहिजे होता तर बोरॉन आला, बोरॉनच्या नंतर मग आता बेरिलियम आला एक्सेप्शनल केस झाल्यामुळं. इथे नायट्रोजन यायला पाहिजे होता तर ऑक्सिजन आला, आणि ऑक्सिजनच्या नंतर नायट्रोजन. म्हणून दिस इज द ऍक्च्युअल ऑर्डर ऑफ सेकंड पिरियड, हे सेकंड पिरियडची ऍक्च्युअल ऑर्डर आहे. म्हणून ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर तुम्हाला विचारलं असेल की लिथियम बेरिलियम, त्याच्यानंतर लिथियम बेरिलियम बोरॉन आहे ना, आणि इकडे दिलं असतं तुम्हाला कार्बन, विच ऑफ द फॉलोइंग किंवा अरेंज देम अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी, त्यांच्या किंवा डिक्रीझिंग ऑर्डरनं अरेंज करा म्हटलं असतं. तर डिक्रीझिंग ऑर्डरनं अरेंज करा म्हटलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, सरळ सरळ तुम्हाला माहिती आहे की लिथियम
आपण आन्सर असं दिलं असतं आपल्याला माहिती आहे पिरियड लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस असं जनरल म्हणत असतो आपण. मग जनरल जर विचार केला तर लिथियम पेक्षा कोणाची जास्त असायला पाहिजे, बेरिलियम, बेरिलियम पेक्षा बोरॉन, बोरॉन पेक्षा कार्बन अशी असायला पाहिजे. पण हे आन्सर रॉंग आलं असतं. म्हणून तुम्हाला सांगायला लागलं असतं की लिथियम लिथियम च्या पेक्षा कोणाची आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असली पाहिजे, आता बोरॉनची असली पाहिजे, बोरॉन पेक्षा जास्त कोणाची बेरिलियम, आणि बेरिलियम नंतर कार्बन. दिस इज द करेक्ट ऑर्डर, ह्याची करेक्ट ऑर्डर आली असती. अशा प्रकारे तुम्हाला ह्या ऑर्डर सांगायचे असतात. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जेव्हा सॉल्व्ह करायचे आहे तर त्यावेळेस एक्सेप्शनल केस महत्वाचे असतात. आणि म्हणून नेक्स्ट हे जे थर्ड पिरियड आहे या थर्ड पिरियडमध्येही आयोनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर इथे सुद्धा अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम आणि सल्फर आणि फॉस्फरस, त्याचं कारण आहे की तुम्हाला इथे अल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन माहिती आहे की नाही. 13 ऍटॉमिक नंबर आहे, 1s2 2s2 2p, आता काय येणार आहे 4 झाले 8, आणि 3s2 आणि 3p1 असं येईल अल्युमिनियमचं, आहे ना. आणि मॅग्नेशियमचं काय येणार आहे 12 आहे. 12 असल्यामुळे काय येणार आहे 1s2 2s2 2p6, त्याच्यानंतर 3s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. आणि मॅग्नेशियमची जी 3s आहे याच्यात कम्प्लिटली पेअर्ड आहे, आणि ही जी शेवटची आहे हे पी ऑर्बिटल आहे आणि त्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन्स आहे. हे अनस्टेबल असते, आहे ना. आणि हे कम्प्लिटली फिल्ड किंवा फुल्ली फिल्ड म्हणतो आपण याला, फुल्ली फिल्ड ऑर्बिटल आहे. आणि फुल्ली फिल्ड ऑर्बिटल असेल तर ते स्टेबल असते, आणि स्टेबल ऑर्बिटल मधून इलेक्ट्रॉन काढणं कठीण असते. आणि म्हणून मॅग्नेशियमची आयोनायझेशन एन्थाल्पी एक्सेप्शनली जास्त झालेली आहे कोणापेक्षा, अल्युमिनियम पेक्षा. तसंच इथे सल्फर आणि फॉस्फरस, फॉस्फरसमध्ये P3 असते आणि सल्फरमध्ये P4 असते. P3 म्हणजे हाफ फील्ड, आणि हाफ फील्ड असेल तर ते स्टेबल राहणार आहे, आणि स्टेबल असेल तर त्याच्यामधून इलेक्ट्रॉन काढणं कठीण आहे. म्हणून त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी एक्सेप्शनली वाढली. आणि म्हणून ह्या ऑर्डर लक्षात ठेवायच्या आहे, एक्सेप्शनल केस कुठं झालेली आहे म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते बघा. त्यानंतर आपण जर इनर ट्रान्झिशन सिरीजवर येत असल, इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणजे कोणती, ट्रान्झिशन म्हटलं की बघा लक्ष ठेवा, नॉर्मल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट, नॉर्मल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट कोणाला म्हणत असतात, नॉर्मल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट एस आणि पी ब्लॉकला म्हणत असतात. एस आणि पी ब्लॉकचे जे एलिमेंट आहे त्यांना नॉर्मल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणत असतात. डी ब्लॉकच्या एलिमेंटला आपण ट्रान्झिशन मेटल म्हणत असतो, काय म्हणत असतो, ट्रान्झिशन मेटल म्हणत असतो. आणि एफ ब्लॉकच्या एलिमेंटला आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत असतो, इनर ट्रान्झिशन मेटल एलिमेंट असे असतात हे, ठीक आहे. तर आता आपण इनर ट्रान्झिशन मेटलची आयोनायझेशन एन्थाल्पी समजून घेऊ, बघा लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे यांची साईज ऍज कम्पेअर टू डी ब्लॉक एलिमेंट पेक्षा जास्त असते. म्हणजे एफ ब्लॉक एलिमेंटची साईज ही, ऍटमिक साईज ही डी ब्लॉक एलिमेंट पेक्षा कशी असते, ग्रेटर असते. समजलं लक्षात आलं का, द साईज ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट आर ग्रेटर दॅन डी ब्लॉक. आता जर साईज वाढली, ऍटमिक साईज जर यांची वाढली एफची, आहे की नाही, दॅन डी पेक्षा, तर नॅचरली आयोनायझेशन एन्थाल्पी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणून एफ ब्लॉक एलिमेंट हॅव लोअर आयोनायझेशन एन्थाल्पी, एफ ब्लॉक एलिमेंट हॅव म्हणजे इनर ट्रान्झिशन एलिमेंट हॅव लोअर लोअर आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन ट्रान्झिशन एलिमेंट दॅन डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंट पेक्षा यांची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असेल. आता स्पेशली एफ ब्लॉक एलिमेंटच्या साईज ऑलमोस्ट सारख्या असतात, एफ ब्लॉक एलिमेंटची साईज, ऍटमिक साईज ऑलमोस्ट सारखी असते, आहे की नाही. सर्वच 14 एलिमेंट असतात त्याच्यात, 4F मध्ये 14 असतात, आहे की नाही, 1 to 14 14 एलिमेंट 4F मध्ये असतात. आणि 5F ब्लॉक एलिमेंट आहे ज्याला आपण लॅन्थेनाइट्स आणि ऍक्टेनाइट्स म्हणत असतो. असे टोटल 28 एलिमेंट या ब्लॉकशी संबंधित आहे. तर हे या ब्लॉक एलिमेंटचे जे साईज आहे ते ऑलमोस्ट काय असतात, सारखे असतात. म्हणजे या 14 एलिमेंटची साईज ऑलमोस्ट सारखी असते. त्याच्यामुळं द आयोनायझेशन पोटेन्शियल रिमेन मोर कॉन्स्टंट. त्यांच्यामुळे यांचं आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी काय राहते, जवळपास कॉन्स्टंट राहते. दॅट्स वाय देअर आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट, जवळपास सारखीच असते प्रत्येक ऍटमची, बरोबर आहे, साईज सारखी असल्यामुळे. तर अशा प्रकारे आपण इनर ट्रान्झिशन्स आणि ट्रान्झिशन एलिमेंटच्या आयोनायझेशन एन्थाल्पीवर फोकस करतो. आता पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुपमध्ये जर आलो आपण, आतापर्यंत आपण पिरियडवर फोकस केलं लेफ्ट टू राईट, आता ग्रुपमध्ये जर आलो तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय व्हायला पाहिजे, डिक्रीज. कारण तुम्हाला माहिती आहे ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जर आलो आपण तर ऍटमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस, आणि ऍटमची साईज जर इन्क्रीज होत असेल तर आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन
डिक्रीजेस. आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय होत असते? डिक्रीज होत असते, डिक्रीजेस. हे सर्वांना माहिती आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? पण असं रेग्युलर ट्रेंडच भेटते असं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की केमिस्ट्रीमध्ये कुठं ना कुठं गडबड होणारच आहे ना. म्हणून आपण सांगतो की द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल, पहिले आपण जनरल बोलत असतो, द आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी नॉर्मली डिक्रीजेस ऑन गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम जर आपण ग्रुपमध्ये आलो तर हे डिक्रीज व्हायले पाहिजे बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग ॲटमिक साईज. ॲटमची साईज इन्क्रीज होत असल्यामुळे. बट सम एक्सेप्शनल इज देअर, काही एक्सेप्शनल असतातच. त्याच्यामुळे आपण जर एका ग्रुपमध्ये विचार केला, एक ग्रुप घेतला आपण, थर्ड ए ग्रुप. कोणता घेतला इथे आपण? थर्ड ए ग्रुप घेतला, आहे की नाही? म्हणजेच बोरॉन फॅमिली, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. तर आता आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे. म्हणजे सर्वात पहिले तर बोरॉनची सर्वात जास्त असायला पाहिजे, ते राईट आहे. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कोणाची असायला पाहिजे होती? ॲल्युमिनियमची. आता गॅलियम त्याच्याही पेक्षा मोठा आयटम आहे, त्याची त्याच्याही पेक्षा कमी असायला पाहिजे होती. पण हे ऑलमोस्ट कॉन्स्टंट झाली, ऑलमोस्ट सारखीच झाली. बघा पहिल्यातला डिफरन्स खूप आहे आणि या दोघांमध्ये फक्त 1-2 किलो जूलचा डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स निग्लिजिबल आहे, है की नाही? म्हणजेच ॲल्युमिनियम अँड गॅलियम हॅव ऑलमोस्ट सेम आयोनायझेशन एन्थाल्पी झाली. वेअर ॲज ॲट द बॉटम, बॉटममध्ये पहा पुन्हा काय झाली? वाढली 5-5-8, है ना? आणि पुन्हा सॉरी कमी झाली, पुन्हा कमी व्हायला पाहिजे होती कारण साईज वाढल्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी कमी व्हायला पाहिजे होती, है ना? तर ही कमी झाली. आता याच्या खालचा सर्वात कमी आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची पाहिजे होती? थॅलियमची. इंडियमपेक्षा थॅलियमची पाहिजे होती. पण झालं काय? या इंडियमच्या पेक्षा थॅलियमची आयोनायझेशन एन्थाल्पी एक्सेप्शनली वाढली, है की नाही? आता ही जे वाढली एक्सेप्शनल केस बघा लक्षात ठेवायचं, या दोन मध्ये एक्सेप्शनल झालं. डिक्रीज व्हायला पाहिजे तर इन्क्रीज झाली, इथेही डिक्रीज व्हायला पाहिजे तर ऑलमोस्ट कॉन्स्टंट झाली, है ना? तर असाही ट्रेंड आपल्याला भेटणारच आहे आणि म्हणून रेग्युलर ट्रेंड याच्यामध्येही नसतो. त्यामुळे बरेचसे फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. इन पिरियॉडिक टेबल द एलिमेंट हॅव्हिंग हायएस्ट व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल, सर्वात जास्त आयोनायझेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू कोणाची असते? हिलियम. आपल्याला माहिती आहे की आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये हिलियम, नियॉन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन, है की नाही? यांच्या आयोनायझेशन एन्थाल्पी हायएस्ट असतात, हायएस्ट सर्वात जास्त असतात. त्याचं कारण आहे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये NS2, NP6, 8 इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल असतात. हे कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल असतात, बरोबर आहे? आणि म्हणून कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटलमधून इलेक्ट्रॉन काढणं अतिशय डिफिकल्ट आहे. वाईल हिलियम याचं डुप्लेट कम्प्लीट असते आणि हा सर्वात छोटा आहे. त्याच्यामुळे हायएस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची असते? हिलियमची. हिलियम जो आहे इट हॅज हायएस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये हायएस्ट व्हॅल्यू कोणाची आहे? म्हणजे याच्यातला इलेक्ट्रॉन काढणं खूपच डिफिकल्ट आहे, काढू शकत नाही आपण, इतकी एनर्जी द्यावं लागते, है की नाही? आणि म्हणून ते इनर्ट आहेत. काय आहेत? इनर्ट. म्हणून दे आर नॉट टेक पार्ट इन बॉन्ड फॉर्मेशन. द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ नोबल गॅसेस आर एक्स्ट्रीमली हाय, खूप जास्त हाय असते बिकॉज ऑफ द ऑर्बिटल फुल्ली फील्ड स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन NS2 NP6 अँड दे प्रोव्हाइड अ ग्रेट स्टेबिलिटी. त्याच्यामुळे ते खूप स्टेबल आहे, त्यांच्यामधून इलेक्ट्रॉन काढणं खूप डिफिकल्ट आहे. त्यानंतर इन पिरियड ऑफ द एलिमेंट लिस्ट व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी. आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये सर्वात कमी आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची आहे? फर्स्ट ए ग्रुपच्या मेटलची. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सिसियम आणि फ्रान्सियम. कारण इथे साईज ॲटमची तर वाढत जाते नक्कीच आहे, सर्वात मोठ्या साईजचे ॲटम हेच असतात, इकडे साईज डिक्रीज होत असते लेफ्ट टू राईट. त्याच्यामुळे सर्वात साईजनं मोठे कोणते असतात? हे फर्स्ट ए ग्रुपचे. आणि त्यांच्यामुळे यांची लोवेस्ट आयोनायझेशन एनर्जी असते आणि म्हणून ते हे एकदम ॲक्टिव्ह मेटल असते. इतक्या लवकर आपला इलेक्ट्रॉन देऊन टाकते की हवेमध्येही जरी राहिले हे तर एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन करतात. म्हणून दे आर केप्ट अंडर केरोसिन. म्हणून आपण यांच्यातल्या बऱ्याचशा मेटलला केरोसिनमध्ये ठेवत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे. त्यानंतर आता इथपर्यंत समजलं आणि हायएस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी कोणाची आहे? इनर्ट गॅसेसची. आणि लोवेस्ट कोणाची आहे? फर्स्ट ए ग्रुपची. फर्स्ट ए ग्रुप मेटल्स, अल्कली मेटल हॅव लोवेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. काय असते? यांची लोवेस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू असते. वेअर ॲज द झिरो ग्रुप एलिमेंट्स किंवा इनर्ट गॅसेस
इनर्ट गैसेस किंवा झिरो ग्रुप एलिमेंट हॅज हायएस्ट हायएस्ट आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू. समजलं, लक्षात आलं? अशा प्रकारे. त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी कशासाठी शिकून राहिलो हे आपण. आयोनायझेशन एन्थाल्पी काहीच काम नाही का पाटकरासाठी शिकून राहिलो का? नाही. दी आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू जेव्हा हाय असते, हाय आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू कोणाची आहे? इनर्ट गॅसेसची आहे की नाही. हाय आयोनायझेशन एन्थाल्पी आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी जर हाय असेल तर ते इनर्ट असतात. काय? ते लेस रिएक्टिव्ह, लो रिएक्टिव्ह असतात. हायर द आयोनायझेशन एन्थाल्पी, हायर आयोनायझेशन एन्थाल्पी, लेसर द रिएक्टिव्हिटी. म्हणजे रिएक्टिव्हिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. हायर जर व्हॅल्यू असेल है ना, तर रिएक्टिव्हिटी रिएक्टिव्हिटी त्याच्यावर डिपेंड आहे. लोअर व्हॅल्यू असेल तर मोर रिएक्टिव्ह असतील. समजलं, लक्षात आलं? आणि म्हणून आपण सांगतो की हायर व्हॅल्यू कोणाची आहे? इनर्ट गॅसेसची. म्हणून ते लेस रिएक्टिव्ह आहेत. द व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल डिक्रीजेस मोर ऑन गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन द ग्रुप इन कम्पेअर टू पिरियड. जेव्हा आयोनायझेशन एन्थाल्पी आहे हे टॉप टू बॉटम जेव्हा येतो आपण तर हे खूप जास्त डिक्रीज होत असते आणि त्याच्यामुळे रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होईल मेटलची. आणि म्हणून खालचे खालचे मेटल हे मोर रिएक्टिव्ह असतील. देअरफॉर द रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस. मेटलची रिएक्टिव्हिटी टॉप टू बॉटम येत असताना इन्क्रीज होतील. अँड दे इझिली लूज द इलेक्ट्रॉन टू फॉर्म द कॅटायन्स. त्याच्यामुळं लिथियमपेक्षा मोर इझिली सोडियम इलेक्ट्रॉन लॉस करल, मोर इझिली पोटॅशियम इलेक्ट्रॉन लॉस करल, मोर इझिली रुबिडियम इलेक्ट्रॉन्स लॉस करल, या प्रकारे आहे ना. म्हणून आयोनायझेशन पोटेन्शियल इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल. कारण हे आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू जी असते हे जेव्हा लो असते तेव्हा तो इझिली इलेक्ट्रॉन्स लॉस करतो आणि ती लॉस करणं म्हणजेच मेटलिक कॅरेक्टर. काय असते ते? मेटलिक कॅरेक्टर म्हणतो आपण. ठीक आहे. द एलिमेंट हॅविंग लो आयोनायझेशन इन आयोनायझेशन पोटेन्शियली, ज्याचं लो आयोनायझेशन पोटेन्शियल असेल किंवा लो आयोनायझेशन एन्थाल्पी असेल, रेडिली लूज द इलेक्ट्रॉन्स. ते इझिली इलेक्ट्रॉन्स लूज करतात अँड बिहेव ॲज ए स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. म्हणून ते चांगल्या प्रकारचे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट सुद्धा ऍक्ट होतील. रिड्युसिंग एजंट कोण होतील? ज्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी हे लो असेल, आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असेल, म्हणजे ते इझिली दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतील आणि दुसऱ्याला काय करतील? रिड्यूस करतील. म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रिड्युसिंग प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आहे मेटलिक प्रॉपर्टीज. मेटलिक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे इन्क्रीज होत असते बाय डिक्रीजिंग द आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे मेटलिक प्रॉपर्टी हे इन्व्हर्सली रिलेटेड आहे. जर एखाद्या मेटलची आयोनायझेशन एन्थाल्पी लो असेल तर ते चांगल्या प्रकारचा मेटल असेल. इट इज अ गुड मेटल आहे की नाही. गुड मेटलिक कॅरेक्टर म्हणजे इझिली इलेक्ट्रॉन लॉस करल, तो इझिली लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करल आहे ना. आणि चांगल्या प्रकारचं मेटलिक कॅरेक्टर दाखवाल जर आयोनायझेशन एन्थाल्पी लो असेल तर. म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मेटलिक प्रॉपर्टीज. फायनली बेसिक प्रॉपर्टी सुद्धा आपण कंपॅरिझन करू. तर बेसिक प्रॉपर्टी म्हणजे टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स, दॅट इज कॉल्ड ॲज बेस आहे की नाही. आणि म्हणून हे बेसिक प्रॉपर्टी सुद्धा आयोनायझेशन एन्थाल्पीवरच डिपेंड असेल. म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी जर काय असेल, लो असेल, तर तो इझिली इलेक्ट्रॉन्स लूज करल, इझिली लूज इलेक्ट्रॉन्स अँड इट्स बेसिक कॅरेक्टर इज इन्क्रीजेस. तो बेसिक कॅरेक्टर त्याचं काय राहणार आहे? इन्क्रीज राहणार आहे. म्हणून बेसिक कॅरेक्टर किंवा बेसिक प्रॉपर्टीज इन्क्रीजेस, बेसिक प्रॉपर्टीज त्याच्या इन्क्रीज होतील. तर दिस इज द अप्लिकेशन्स ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी. हे आयोनायझेशन एन्थाल्पीचे काय अप्लिकेशन्स. इथे हे आयोनायझेशन एन्थाल्पी पॉईंट आपला कम्प्लीट झाला.